नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज सत्तावीस जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यात तीनशे एकोणऐंशी करोना बाधितांची भर पडली त्यात उपचार सुरू असलेल्या बाधितांची संख्या एक हजार चारशे एकावन्न एक झाली आहे आतापर्यंत संक्रमित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या तीन हजार चारशे सत्तेचाळीस आहे करोनाविरुद्धच्या लढाईत रविवार एक चांगली बातमीही घेऊन आला दिवसभरात जिल्ह्यात तब्बल चारशे पासष्ट बाधित करोनामुक्त होऊन घरी पोहोचले एका दिवसातील करोनामुक्त झालेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या एक हजार नऊशे पंचेचाळीस झाली आहे आदर्श गाव बाजार येथे आजपासून एक सकारात्मक उपक्रमाला प्रारंभ होत आहे करोना संकटामुळे निर्माण झालेल्या चिंतेला पराभूत करण्यासाठी संविधानातून सकारात्मक मानसिक ऊर्जा मिळवण्याचा उपक्रम गावाने आखला आहे सते गावात एकही करोनाबाधित नाही मात्र दररोज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शारीरिक अंतर पाळून एक तास संविधानाचे पारायण होणार आहे प्रत्येक नागरिक आपल्या घरात दिवसातून तीन वेळा आपापल्या धार्मिक ग्रंथाचे वाचन करणार आहे पद्मश्री पपटराव पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे राहुरी तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले शेतात तळे साचले असून पिके सडत आहेत तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे अयोध्येत पाच ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे यासाठी शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील पवित्र जल साईनगरीची माती आणि बाबांची उदी राम मंदिराच्या पायाभरणीसाठी मागवण्यात आली आहे ही सामग्री रविवारी विधिवत पूजा करून रवाना करण्यात आली श्रीरामपूर तालुक्यात सहा जणांना कोरोना संक्रमण आढळले आहे अठरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आतापर्यंत तालुक्यात कोरोना संख्या एकशे एकाहत्तर झाली आहे संगमनेर तालुक्यात चोवीस तासात त्रेसष्ट कोरोनाबाधित ता आढळले त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या पाचशे साठ झाली आहे दरम्यान एक्कावन्न जण कोरोनामुक्त होऊन रविवारी घरी परतले राहता तालुक्यात तेवीस जण करोना बाधित आढळले आहेत एकशे एक, एक जणांचे अहवाल निगेटिव्ह आले सर्वाधिक शिर्डे येथे आढळले नेवासा तालुक्यात दिवसभरात नऊ करोना बाधित वाढले आतापर्यंत एकशे आठ जणांना संक्रमण झाले आहे त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला दरम्यान अठ्याहत्तर जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले सध्या तालुक्यात तालु सत्तावीस सक्रिय रुग्ण आहेत अकोले तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर आहे तालुक्यात दिवसभरात तेरा रुग्ण वाढले एकट्या मानिकोसर या आदिवासी खेड्यात नऊ बाधित आढळले आहेत कोपरगाव तालुक्यात रविवारी दिवसभरात अकरा कोरोनाबाधित आढळले शहरात रविवारी दुपारी तीन कोरोना बाधित आढळून आले होते त्यांच्या संपर्कातील एकवीस व्यक्तींची रॅपिड चाचणी करण्यात आली त्यात चार जण बाधित आढळले राहुरी तालुक्यात दिवसभरात सात जणांना कोरोना संक्रमण आढळले तालुक्यात बाधितांची तालुक्या एकूण संख्या पंच्याहत्तर वर पोहोचली आहे आता धरणातील जलसाठ्यांचे अपडेट भंडारदरा सत्तेचाळीस टक्के मुळा चाळीस टक्के निळवंडे त्रेपन्न टक्के घोड चौवेचाळीस टक्के सीना शहाऐंशी टक्के तर डिंभे धरणात छत्तीस टक्के जलसाठा आहे दरम्यान रविवारी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला होता या सर्व घडामोडी सविस्तर वाचा दैनिक सार्वमतमध्ये किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार